अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर आता नांदेडमध्ये हालचालींना वेग आला आहे. अशोक चव्हाणांचे छायाचित्र असलेले फलक काढण्यात आले. चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर नांदेडमध्ये हालचाली सुरू झाल्यात. अशोक चव्हाणांचे छायाचित्र असलेले फलक काढण्यात येत आहेत. नांदेड जिल्हा काँग्रेस कार्यालयाबाहेरील फलक हे काढण्यात येत आहेत. आपले प्रतिनिधी प्रवीण खंदारे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेत. प्रवीण, काय अधिकची माहिती? नक्कीच निलम, नांदेडमध्ये आता हालचालीला सुरुवात झालेली आहे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर आज नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी नांदेड कार्यालय जे आहे त्या बाहेर अशोक चव्हाणांचे काँग्रेस पक्षाचे बॅनर लावण्यात आले होते आणि ते बॅनर आता काढण्यात आलेले आहेत. एकूणच पाहता नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा हालचाली सुरू झालेल्या आहेत. अनेक काँग्रेसचे जे नगरसेवक आहेत ते सुद्धा मुंबईला पोहोचलेले आहेत. आज पक्षप्रवेश आहे अशोक चव्हाण यांचा आणि एकूणच पाहता नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झालेल्या आहेत. निलम, प्रवीण, नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचे समर्थक आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत? ते सुद्धा अशोक चव्हाण यांच्या सोबत आहेत का? नक्कीच, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, अनेक लोकांनी राजीनामा दिलेला आहे. काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अमर राजूरकर यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. त्याच पद्धतीने जे जिल्हा प्रवक्ते आहेत संतोष पांडागळे यांनी सुद्धा राजीनामा दिला. त्यासह भोकर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे विधानसभेवर आले होते. त्या मतदारसंघातून सुद्धा अनेक कार्यकर्त्यांचे जे आहेत पदाधिकाऱ्यांचे आहेत ते राजीनामे आलेले आहेत. प्रवीण, धन्यवाद तुम्ही दिलेली या सविस्तर माहितीसाठी.